नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू वाईल इंटरव्ह्यू मुलाखतीच्या वेळी काय करावे व काय करू नये तर ह्या लेक्चरमध्ये ह्या दोन्ही बाबी आपल्याला बघायच्या आहेत व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू सर्वात प्रथम आपण बघूया व्हॉट टू डू अर्थात काय करायचे आहे आपण रिसर्च करायचं आहे ज्या कंपनीमध्ये आपण इंटरव्ह्यू देण्यास जात आहोत त्या कंपनी संदर्भात त्या कंपनीचे अबाऊट अस ह्या लिंकवरती जाऊन वेबसाईटवरती त्याची माहिती घ्यावी त्याचे मिशन व्हिजन त्याचे फ्युचर आस्पेक्ट्स प्रॉस्पेक्टिव डिटेल्स ह्या पण पाहाव्यात फ्युचरमध्ये काही त्यांचे प्लॅनिंग आहेत का, का त्याबद्दल कल्पना घ्यावी आणि त्या संदर्भात माहिती आपल्याकडे असावी आपण पंक्च्युअल असावे आपण वेळेत कुठल्याही प्रकारचे उशीर होता कामा नये वेळेवर पोहोचावे वेळेवर सर्व कार्य करावे आपला ड्रेसअप देखील प्रॉपरली असावं या संदर्भात आपण पूर्वी माहिती घेतलेली आहे आपली बॉडी लँग्वेज जी आहे ती अत्यंत प्रॉपर असणे आवश्यक आहे बॉडी लँग्वेजमध्ये बऱ्याच वेळेला बरेचसे लोक काय करतात तर आपण इंटरव्ह्यूला गेलेलो असताना नर्वस झालेलो असतो तर बरेचसे लोक घाबरून आपल्या हातांना हाला हाताची हालचाल करतात आपल्या विविध क्रिया करत असतात आणि आपल्या स्ट्रेसमध्ये असतात तर आपली बॉडी लँग्वेज जी आहे ती प्रॉपर असली पाहिजे कॉन्फिडंट असली पाहिजे आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असला पाहिजे सदा सर्व काळ आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने राहावं कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह नसावं स्वतबद्दलही पॉझिटिव्ह असावं आणि आपल्या सेवा योजकाबद्दलही पॉझिटिव्ह असावं यूज क्लिअर अँड कॉन्फिडंट साऊंड आपला जो आवाज आहे तो आवाज एकदम क्लिअर आणि कॉन्फिडंट असावा आपण कुठल्याही प्रकारे बोलत असताना आपल्या शब्दांना आपण काय बोललो आहे हे पुन्हा पुन्हा इंटरव्ह्यू घेणाऱ्याला विचारण्याची गरज पडता कामा नये उदाहरणार्थ काही विद्यार्थी इतक्या बारीक आवाजामध्ये बोलतात की समोरच्या व्यक्तीला तो काय बोलला हे समजतच नाही आणि म्हणून क्लिअर आणि कॉन्फिडंट आवाजामध्ये बोलावं एकदम लाऊडली बोलण्याची गरज नाही परंतु आपण जे बोललेलो आहोत ते इंटरव्ह्यू घेणाऱ्याला स्पष्टपणे ऐकू जावं ह्या साऊंडमध्ये ह्या लाऊडमध्ये बोलावं ब्रिंग ॲडिशनल कॉपीज ऑफ युअर रिझ्युमे आपला जो रिझ्युमे आहे आपला जो सी व्ही आहे करिक्युलम व्हिटे आहे ह्याच्या काही कॉपीज आपण सोबत घेऊन जाव्या कारण बऱ्याच वेळेला आपल्याला कल्पना नसते की किती लोक हे इंटरव्ह्यू घेणारे आहेत आणि जेवढे लोक त्या ठिकाणी असतील शक्यतो आपण तेवढ्या लोकांना आपल्या रिझ्युमेच्या कॉपीज ह्या द्याव्या जेणेकरून प्रत्येकाला त्याचं ओव्हरलुक करता येईल आपण ज्यावेळेला आतमध्ये जात असू म्हणजे ज्या वेळेला इंटरव्ह्यूचा रूम आहे किंवा इंटरव्ह्यू पॅनल ज्या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला बोलवलं जाईल त्यावेळेला दरवाजा उघडल्यावर आपण त्यांना विचारावं मी ऐकवीन सर आता मे आय कमीन सर हे उच्चारत असताना आपण त्याला योग्य रीतीने मे आय असा उच्चार करावा बरेच विद्यार्थी माय कमीन सर अशा पद्धतीचा उच्चार करतात हे बॅड इम्प्रेशन आहे माय कमीन माय अर्थात माझे आता पुढील बाब तुम्ही लक्षात घेऊ शकता योग्य प्रकारे त्याचा उच्चार करायचा आहे आपण ज्यावेळेला आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला इंटरव्ह्यू पॅनल आपल्यासमोर बसलेलं असतं आणि इंटरव्ह्यू पॅनल ला आपण गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग ज्या वेळेला आपला इंटरव्ह्यू आहे तशा पद्धतीने त्यांना आपण अभिवादन करू शकतो शक्यतो तिथे अनेक लोक बसलेले असतील तर गुड मॉर्निंग ऑल अशा पद्धतीने किंवा प्रत्येकाला गुड मॉर्निंग अशा पद्धतीने देखील आपण करू शकतो परंतु गुड मॉर्निंग ऑल इट इज बेटर फॉर दी प्रेझेंटेशन नंतर ऑफर युअर डॉक्युमेंट आता तुमचे जे डॉक्युमेंट्स फाईल आहे ती इंटरव्ह्यू टेबलवरती जो मुख्य व्यक्ती जिथे आपल्याला बसण्याची जागा दिलेली आहे त्याच्या जवळ पोहोचावं आणि समोर त्यांच्या समोर त्यांच्या दिशेने ती फाईल खोलावी उदाहरणार्थ एखादी फाईल आहे आपण ती उघडतो ती ती आपल्या दिशेने असते ज्यावेळेला समोरच्या व्यक्तीच्या दिशेने आपल्या दिशेने उलटी करावी आणि त्यांच्या दिशेने ती फाईल ठेवावी शक्यतो चेन असेल तर चेन खोलावी आणि फाईलचा पहिला पेज खोलून ठेवावं जेणेकरून त्यांना बघण्यासाठी आपण ऑफर केलेली आहे हे दिसेल यूज uh, प्रॉपर लँग्वेज आपण कोणती भाषा वापरता हे महत्त्वाचे नाही आपले स्किल आणि आपली ॲबिलिटी हे महत्वाचं आहे बऱ्याच वेळेला इंग्रजीचा वापर केला जातो आपण इंग्रजीमध्ये कॉन्फिडंट नसाल तर आपण मराठी किंवा हिंदीचा वापर करू शकता परंतु इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीला ती भाषा समजणे किंवा अवगत असणे अपेक्षित आहे जर असं नसेल तर आपण इंग्रजी भाषेचा अगत्याने वापर करावा आपण कॉम्बिनेशनही ठेवू शकतो जरुरी नाही आहे की पूर्णची पूर्ण भाषा ही इंग्रजी असावी ज्यांना कॉन्फिडंटली इंग्रजी येते किंवा ज्यांना कम्युनिकेटिव्ह इंग्लिश येते त्या लोकांनी ती बोलणे गरजेचे आहे त्या ठिकाणी थोड्याफार ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होऊ शकतात परंतु आपण आपली कॉन्फिडंट असलेली भाषा त्या ठिकाणी वापरावी जेणेकरून आपण आपले उत्तर योग्य रीतीने देऊ शकू की आय कॉन्टॅक्ट आपला जो आय कॉन्टॅक्ट आहे तो प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीशी असावा ज्याने आपल्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये अनेक लोक बसलेले असतात आणि त्यापैकी काही लोक प्रश्न विचारतात ज्याने प्रश्न विचारलेला आहे त्यांच्याकडे सरळ आणि स्पष्टपणे बघावे आणि आपले उत्तर द्यावे आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असले पाहिजे उ उत्तर देत असताना किंवा आपण एंट्री करत असताना किंवा कुठल्याही प्रकारे आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असले पाहिजे आपण कुठल्याही प्रकारे नर्वस त्या ठिकाणी शक्यतो होता कामा नये स्वतःला आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स देत राहिले पाहिजे आपण स्माइलिंग असाल तर आपण कॉन्फिडेंट आहात अशा पद्धतीने त्या ठिकाणी ग्रह धरलं जातं ट्राय टू सिट स्ट्रेट ज्या आपण बसत आहोत त्यावेळेला आपण स्ट्रेट आणि सरळ बसावं एक्सप्लेन हाऊ यू कॅन बी असेट फॉर दी कंपनी तुम्ही त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांच्या कंपनीसाठी कशा पद्धतीने एक संपत्तीसारखं एक एक उत्तम अशा कर्मचाऱ्यासारखं कार्य कशा पद्धतीने करू शकता ते आपल्याला तुमच्या ॲपिअरन्सवरून तुमच्या इंटरव्ह्यूवरून तुम्हाला दर्शवून द्यायचं आहे तुमच्या उत्तरांवरून तुम्हाला दर्शवून द्यायचं आहे आता तुमची डॉक्युमेंट फाईल तुम्ही ऑफर केलेली आहे ज्या वेळेला तुमचा इंटरव्ह्यू पूर्ण झालेला असतो त्यावेळेला तुम्ही फॉलोअप घ्यायचा आहे फॉलोअप घ्यायचा आहे तुम्ही कॉल करून फॉलोअप घेऊ शकता किंवा ईमेल करून फॉलोअप घेऊ शकता तुमच्या ईमेलने किंवा तुमच्या कॉलने त्यांना तुमचं रिमाइंडर होईल कारण इंटरव्ह्यूसाठी बरेचसे लोक आलेले असतील किमान एखाद्या पदासाठी दहा वीस तीस असे लोक त्या ठिकाणी असतील मे बी पॉसिबल जास्त असतील सरकारी पद असेल तर दहा पदांसाठी हजारो लोकांचा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू होतो म्हणजे किमान तीनचा रेशिओ आहे समजा दहा पद असतील तर तीस लोकांचा किमान इंटरव्यू होईल आणि समजा बरेचसे पद आहेत तर ह अनेक लोकांचा या ठिकाणी परीक्षा आणि इंटरव्ह्यू झालेला असतो तर आपण काय करावा की जनरली एक कॉल किंवा एक ईमेल हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये करावा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तर त्याची वेगळी प्रोसिजर आहे तर फॉलोअप घ्यावा ज्यांनी आपला इंटरव्ह्यू घेतलेला आहे किंवा जे आपल्या संपर्कामध्ये आहे त्यांना कॉल करावा आणि हा कॉल कशासाठी करावा तर आपल्याला आपल्या मध्ये झालेल्या ज्या काही बाबी आहेत त्यामध्ये आपण योग्य होतो की नाही आणि आपण कशा पद्धतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करत आहोत यासाठी कॉल करावा दोन गोष्टी झाल्या आपल्याला आपल्या मध्ये झालेल्या गोष्टी बरोबर आहेत की नाही ते जाणून घेणे आणि दुसरं आपण आम्हाला इंटरव्ह्यूची संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद यासाठी ईमेलमध्ये सुद्धा धन्यवाद ईमेल करून आपण फ्री होऊ शकतो एक बाब महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे की आपलं जे सोशल मीडिया आहे बरेचसे लोक सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहेत आजची न्यू जनरेशन सोशल मीडियावर एवढी ॲक्टिव्ह आहे की त्यांचं फेसबुक अकाउंट ट्विटर अकाउंट इंस्टाग्राम अकाउंट त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडियावरती ते ॲक्टिव्ह असतात आणि आपली फिक पिक्स ज्या आहेत सेल्फीज ज्या आहेत ते पोस्ट करत असतात मित्रांनो हे लक्षात घेण्याची बाब आहे की बरेचसे लोक असं दर्शवण्याचा प्रयत्न करतात की आय एम समथिंग डिफरन्ट दॅन अदर आता ह्या वेळेला काय होतं की सोशल मीडियावरती पोस्टिंग करत असताना बरेचसे लोक सिगरेट पितांनाचा फोटो अपलोड करत असतील बरेचसे लोक दारू पितानाचा किंवा पार्टी शार्टीचा फोटो अपलोड करत असतील किंवा एन्जॉयमेंट करत असताना काही अपरिहार्य ज्या कॉमन गोष्टी नाही आहेत अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतील अँड दे आर दे आर शोईंग देम सेल्फ दे आर डिफरंट दॅन अदर्स तर अशा काही गोष्टी ज्या तुमच्या इमेजला खराब करत असतील त्या जर तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करत असाल तर अशा बाबी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून वेबसाईटच्या माध्यमातून जे इंटरव्ह्यू घेणारे आहात त्यांचा माहिती घेता त्यांचा सर्च करता त्यांच्यावर रिसर्च करता मग ते आपल्यावर रिसर्च करणार नाहीत का आणि म्हणून ते लोक तुमच्या सोशल मीडियाला ऍक्सेस करतात आणि तुमचं चरित्र तुमचं जीवन कशा पद्धतीचं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून तुमचं सोशल मीडियाचं जे अकाउंट आहे त्यावरती तुमच्या डिसेंट ॲक्टिव्हिटीज असाव्या तुमच्या तुमच्या एक पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी असाव्या कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी बॅड इम्प्रेशन पडेल जनरली अल्कोहोलिक पर्सनला कोणताही व्यक्ती जॉबवर घेण्यास इच्छुक राहणार नाही किंवा व्यसनाधीन व्यक्ती किंवा कुठल्याही प्रकारे वाईट संगतीमध्ये असलेल्या व्यक्तीला कोणताही व्यक्ती हा आपल्या नोकरीवर घेणार नाही प्रिफरन्स देणार नाही आणि म्हणून ना आपलं सोशल मीडिया हे क्लीन ठेवावं सो so, आता आपण बघूया की कशा पद्धतीने आपण काय करावं हे पाहिलं आता आपण काय करू नये मॅट मीन्स व्हॉट नॉट टू डू हे बघूया डू नॉट स्पीक निगेटिव्हली बरस असं असतं की आपण स्वतःबद्दल निगेटिव्ह असतो बऱ्याचशा मध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये की मी हे करू शकणार नाही मला हे जमणार नाही मला असं नाही यू यू मे बी पॉझिटिव्ह अबाउट इट मी हे करून बघेल नक्की बघेल जर तुम्हाला येत नसेल तर आणि बऱ्याच वेळेला आपल्या करंट एम्प्लॉय संदर्भामध्ये किंवा आपले जो आपण ज्या ठिकाणी काम करतो तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही सध्या स्थितीमध्ये तिथे काम करता तो जॉब का सोडवता तर तुम्ही तुमच्या एम्प्लॉयर संदर्भामध्ये कधीही निगेटिव्ह बोलू नये तुम्ही हे पाहावं तुम्ही हे सांगावं की तुम्हाला अधिक चॅलेंजिंग आणि अधिक पॉझिटिव्ह सुपिरियर जॉबची आवश्यकता या ठिकाणी आहे आणि तुम्ही त्यासाठी शोधत आहात परंतु माझा एम्प्लॉयर जो आहे तो खूपच वेंधळा आहे तो मला ओरडत राहतो आणि योग्य फोकस नाही आहे वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत किंवा योग्य पेमेंट देत नाही सॅलरी देत नाही ट्रीटमेंट योग्य देत नाही अशा पद्धतीचे कोणत्या कमेंट्स या ठिकाणी करता कामा नाही म्हणून आपल्या स्वतःबद्दल किंवा आपल्या करंट uh, एम्प्लॉयरबद्दल कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह आपण होता कामा नये डू नॉट शो हाय लेवल ऑफ जॉब नीड्स म्हणजे तुम्ही या ठिकाणी असं म्हणू शकता की तुमची आर्थिक परिस्थिती खराब आहे तुम्ही uh, कर्जबाजारी झालेले आहात किंवा तुम्हाला कुठलाही uh, जॉब बरेच दिवस झाले मिळालेला नाही आहे तर डू नॉट शो लाईक दिस म्हणजे तुम्ही हे दाखवू नका त्या ठिकाणी की यू नीड मच ऑफ दिस जॉब म्हणजे असं गरज नाही आहे असंही नका दाखवू परंतु खूपच गरज आहे असंही नका दाखव आणि तुम्ही हे मला द्या सर गया वया करून काही विद्यार्थी त्या ठिकाणी दर्शवतात की गया वया करून अरे सर हे मला पाहिजेच आहे मला खूप गरज आहे सर तुम्ही मला नक्की द्या डू नॉट अटर एनी एनी सेंटेन्स ऑर एनी वर्ड लाईक दिस आपल्याला त्याची गरज नाही डू नॉट सीट अंटील ऑफर जो सुरुवातीलाच आपण जातो त्यावेळेला आपण एन्ट्रस केल्यानंतर सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून केल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला कोणता एखादा अधिकारी किंवा तिथला जो इंटरव्ह्यू पॅनल मधला व्यक्ती सीट करे ऑफर करत नाही की तुम्ही इथे बसा म्हणून तोपर्यंत आपण बसायचं नाही इट इज अ जनरल अँड कॉमन ॲटिट्यूड अँड हे एक गेस्चर आहे अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो डू नॉट डिस्कस फर्स्ट अबाउट सॅलरी अँड हॉलिडेज किंवा ऑर ऑर जॉब जॉब रिलेटेड थिंग्स काय आहे बिझ काय म्हणते त्याला की बऱ्याच लोकांना आतुरता असते तर आपण स्वतःहून कधी विचारायचं नाही की किती सॅलरी मला देणार आहात किंवा तुमच्या टर्म्स अँड कंडिशन्स वगैरे काय आहेत तर ह्या स्वतःहून विचारू नये ज्या वेळेला ते ऑलरेडी कंपन्या काय असतात अवेअर असतात त्या संदर्भात आणि एक कंपनीचा ट्रेंड आहे ते ऑलरेडी तुमच्याकडून कॉन्ट्रॅक्ट्स करून घेत असतात तर जोपर्यंत ते डिस्कस करत नाही लास्ट पॉईंटला ते स्वतःहून डिस्कस करतील इफ दे वॉन्ट त्यांना जर वाटलं की तुम्ही त्यांच्यासाठी सुटेबल कॅन्डिडेट आहात सो दे ऑफर यू समथिंग अँड यू कॅन निगोशिएट अबाउट युअर सॅलरी तुम्ही त्यांच्याशी एक प्रकारे निगोशिएशन करू शकता की मला इतकं ना इतकं ह्या फॅसिलिटीज नाहीत त्या फॅसिलिटीज तुम्हाला अलाउन्सेस हे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी किती हॉलिडेज आहेत जनरली ह्या गोष्टी ह्या सेवा योजकाने किंवा इंटरव्ह्यू पॅनलने ज्या वेळेला तुम्हाला ऑफर केली त्यावेळेला डिस्कस करावं स्वतःहून कुठेही डिस्कस करू नये किंवा मुद्दा छेडू नये हे एक पॉझिटिव्ह या ठिकाणी आहेत व्हॉट नॉट टू डू मध्ये डू नॉट बी अरोगंट एखाद्या व्यक्तीने तुम्हाला न आवडणारा प्रश्न विचारला तर अरोगंट होण्याची गरज नाही वी uh, नो समटाईम्स काही काही लोक काय करतात की ज्यांना नोकरीची गरज नसते काही काही लोकांना uh, म्हणजे काय आहे की काही कार्य करण्याची ठीक आहे जस्ट इंटरव्ह्यू देऊन पाहूया अशा पद्धतीने काही लोक जातात मग त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही त्या लोकांवरती आरोगं व्हा काय हे आपला अँगर आणि आपलं रूड बिहेव्हिअर जे आहे ते आपण कंट्रोल ठेवलं पाहिजे इट इज युअर इमेज आणि त्याला आपण कंट्रोल केलं पाहिजे इट इज इट इज युअर युअर पर्सनॅलिटी ते तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रदर्शित करत असत डोंट बी लेट अशा पद्धतीचं त्वाल तुम्ही कुठल्याही प्रकारे लेट होऊ नका तुम्ही आधीच त्याचं प्रिपरेशन करून ठेवा इंटरव्ह्यूला जात असताना आणि बरं असं इंटरव्ह्यूला आधी जा याचा अर्थ असा नाही की खूप आधी जा म्हणजे तुम्ही खूप आधी जा तर तिथे सुद्धा प्रॉब्लेम आहे म्हणून वेळेवरती जा फार वेळेच्या दहा वीस मिनिटं आधी पंधरा मिनिटं आधी तुम्ही गेले तरी काही हरकत त्या ठिकाणी नाही परंतु खूपच आधी जाऊ नका तास दीड तास आधी अर्धा अर्धा एक तास आधी नका जाऊ कारण त्या ठिकाणी त्यांचं प्रिपरेशन सुरू असतं पॅनलचं आणि तुम्ही तिथे धडकलेले असता पण त्यांना एक थोडस अकड वाटतं तर तुम्ही वेळेवरती जा पंक्च्युअल राहा खोट्या कधीही बोलू नका जनरली काय असतं की तुमचा जो रिझ्युमे आहे तुम्ही त्या जॉबच्या हिशोबाने तयार करता अपडेट करता परंतु खोट बोलण्याचा जो पार्ट आहे की तुम्ही त्यांना फॅमिली जसं तुमच्या रिझ्युमेमध्ये काही खोट्या गोष्टी तुम्ही तिथे टाकता बरेचसे लोक हॉबीज संदर्भामध्ये तुमच्या छंद संदर्भात लिहून ठेवतात की आय लाईक टू रीड आता मुळामध्ये काही विद्यार्थ्यांनी कधी काही वाचलेलंच नसतं आणि तिथे लिहिलं हॉबी इज रिडिंग आता त्या रिडिंगमध्ये एखाद्याने एखादा रिडर जर तुमचा इंटरव्ह्यू पॅनलमधला असला तर त्याने तुम्हाला काही विचारलं काय काय वाचलाय तुम्ही तुम्ही त्या का ठिकाणी काय उत्तर देणार तर जनरली काय असतं की कुठल्याही प्रकारे खोट्या गोष्टी सांगू नये एखादा अनुभव तुम्हाला असेल एखादा जॉबचा अनुभव आहे तर तुमची पोजिशन तुम्ही सांगत असाल तर तुम्ही ज्या पदावर काम केलेलं आहे ते पद सांगा बी फ्रँक अबाउट इट त्याला कुठेही बढून चढून सांगण्याची गरज नाहीये तुम्ही एक खोटं बोलाल तर तुम्हाला ते खोटं लपवण्यासाठी शंभर खोटं बोलण्याची गरज पडेल मग खोटं बोलू नका आणि खोटं बोलण्यामुळे कॉन्फिडन्स लेवल लो होतो डोंट बी लाई कुठल्या प्रकारे खोटं बोलू नका डू नॉट पिकअप द कॉल म्हणजे जनरली काय असतं की तुम्ही मोबाईल फोन जर तुमच्या इंटरव्ह्यू पॅनल मध्ये इंटरव्ह्यूच्या वेळेला घेऊन गेला असाल सोबत तर तो डिस्टर्ब करतो जनरली त्याला शक्यतो घेऊन जाऊच नाही आणि नेलाच काही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनामधून तरी त्याला व्हायब्रेट मोडवर ठेवा किंवा सायलेंट मोडवरती ठेवा आणि जनरली तिथे फोन पिकअप करण्याची गरज नाही आहे तुमचा इंटरव्ह्यू फार तर दहा पंधरा वीस मिनटं अर्धा तासाचा असेल आणि इम्पॉर्टंट कॉल असेल तर एक दोन वेळा कॉल करून पुन्हा तो तुम्हाला कॉल करतो तुम्ही थोड्या वेळानंतर त्यांना कॉल बॅक करा तुम्ही इतरांचा कॉल उचलत आहात तुम्ही इतरांचा सन्मान करतात गोष्ट वेगळी आणि इंटरव्ह्यूच्या वेळेची गोष्ट वेगळी म्हणून कॉलबॅक तुम्ही नक्की करणार आहात इंटरव्ह्यू संपल्यानंतर पण आणि जनरली त्याला अवॉइडच करा की जेणेकरून इंटरव्ह्यू सुरू असताना तुम्हाला ते डिस्टर्ब करेल कोणी कॉल करून आणि त्याला अवॉइड केल्यामुळे तुमचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे तो तुमचा इंटरव्ह्यू कडे राही डोंट चेक टाईम तुम्ही तुमच्या हातामध्ये घड्याळ असेल किंवा मोबाईल असेल तर इंटरव्ह्यू सुरू आहे आणि तुम्ही वेळ पा वेळ पाहताय किती वेळ झाला किती वेळ झाला याचा अर्थ काय होतो आहे की तुम्हाला घाई झाली आहे त्या इंटरव्ह्यू पॅनलच्या समोरून निघून जाण्याचे इट जा। इज शोइंग लाईक दॅट like तो तुम्ही ते घड्याळीकडे अजिबात लक्ष देऊ नका किती वेळ झालाय माझा इंटरव्ह्यू इतरांपेक्षा जास्त वेळ झालाय की कमी वेळ झालाय झालाय की नाही झालाय ते नंतरची गोष्ट आहे किती वेळ झाला तर तुम्ही त्यांच्यासमोर घड्याळ पाहाल तर ते असं लक्षात घेतील की तुम्ही त्या इंटरव्ह्यू पॅनलला कंटाळलेले आहात तुम्हा आणि तुम्हाला जायची घाई झालेली so, uh, do like आहे सो डोंट डू लाईक दिस असं अशा प्रकारे अजिबात करू नका डोंट इट दी टोबॅको प्रोडक्ट्स अल्कोहोल बेस्ड प्रोडक्ट्स जनरली बऱ्याचशा लोकांना खर्रा खाण्याची गुटखा खाण्याची किंवा तंबाखू खाण्याची सवय असते तर अशा पद्धतीचे अंमली पदार्थ अजिबात सेवन करायचे नाही अजिबात इंटरव्यू पॅनल समोर अशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या नाही इवन इंटरव्ह्यूच्या सुद्धा करायच्या नाही इंटरव्ह्यू झाल्यानंतरही शक्यतो ह्या गोष्टी करू नये की तुम्ही बिल्डिंगमधून निघतात किंवा तुमच्या इंटरव्ह्यू हॉटेलमधून निघतात जिथे जिथे व्हेन्यू तुमचा डिसाइड केलेला आहे तिथून निघतात आणि तुम्ही त्या गोष्टी करतात सो इट इज इट इज लाईक डिमोशिंग युअर सेल्फ म्हणजे तुमचा जो डिमोशन होतं त्या ठिकाणी टोबॅको प्रोडक्ट्स जनरली कोणतीही कंपनी जी आहे ती एक्सेप्ट करत नाही कारण तुमचं जे हे आहे व्यसनाधीनता ही तुमची वैयक्तिक बाब आहे परंतु कोणताही व्यसनी व्यक्ती कोणतीही कंपनी ऍक्सेप्ट करत नाही ते तुमच्या कॅरेक्टरसाठी चुकीची बाब आहे एखाद्या व्यक्ती अल्कोहोलिक असेल दारू पिणारा असेल तर बरेचसे लोक इंटरव्ह्यूला दारू पिऊन जाण्याचा अट्टा जर करत असतील तर कोण घेणार आहे दारू पिणार आणि म्हणून तुमचं चरित्रच तुमचं त्या ठिकाणी पाहण्याचा एक कार्यक्रमच हा इंटरव्ह्यू आहे आणि म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारे अल्कोहोलिक पदार्थ घेऊन जाऊ नका भले लिमिटमध्ये वगैरे वगैरे काहीच सांगायचं सा नाही बिलकुल त्याला हाँ टच नहीं। आमी मदे वगरे वगरे त्या नहीं। हा टच करायचं नाही आम्ही कंट्रोलमध्ये घेतली आहे वगैरे वगैरे काहीही त्या ठिकाणी चालत नाही तुम्ही तुमचं चरित्र दर्शवत आहात तुम्ही अल्कोहोलिक आहात किंवा तुम्ही टोबॅको चे अडिक्टेड आहात वगैरे वगैरे तिथे सांगण्याची गरज नाही डोंट इट गम म्हणजे तुम्ही बऱ्याचशा लोकांना चुविंगम वगैरे खाण्याची सवय असते फ्रस्ट्रेशनच्या वेळेला बऱ्याचशा लोकांना नख खाण्याची अशी असे नख खातात तोंडात तोंडात घेऊन असे नख खाऊन उत्तरं देतात तर नख खाण्याची जी सवय आहे ती ती सुद्धा त्या ठिकाणी करू नये बऱ्याचशा वेळेला काय करतात की काही लोक असे पाय हलवत राहतात असे बसल्यानंतर खुर्चीवर बसले शांत बसत नाहीत पाय हलवत राहतात वर खाली करतील किंवा अशा दोन्ही हलवत राहतील तर इट इज शोईंग युअर फ्रस्ट्रेशन तुम्ही कुठेतरी तुम्हाला एन्झायटी झालेली आहे कुठेतरी तुम्ही नर्वस आहात हे तुम्हाला त्या ठिकाणी दर्शवतात डू नॉट रोल युअर हँड्स हो बऱ्याचशा वेळेला काय करतात की बरेचसे लोक का काय करतात हे असं ते खालच्या बाजूला असं त्यांचं सुरू असतं असे हात चोळणं वगैरे 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 ज्या क्रिया आहेत त्या त्यांच्या सुरू असतात तर अशा अशा क्रिया करू नये जनरली म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत तुमचं जे गेस्चर आहे तुमचं जे बॉडी लँग्वेज आहे तुमचं जे बिहेवियर आहे हेच त्या ठिकाणी चेक केलेलं जात असतं आणि त्यासाठी अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण बोलू शकतो बऱ्याचशा वेळेला तुमच्या सायकोलॉजिकल टेस्ट सुद्धा घेतल्या जातात आणि त्यावेळेला तुम्ही कसं पॉझिटिव्ह अँसर देता आणि कशा सिच्युएशनला जसं त्याला आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अॅटिट्यूड असं म्हणतो तर त्याचा सुद्धा या ठिकाणी उपयोग केलेला के uh, uh, so, असतो की एखादी सिच्युएशन तुमच्यासमोर दिलेली असते अँड हाऊ यू कॅन टॅकल दिस टाईप ऑफ सिच्युएशन इफ यू आर अ बॉस अँड युआर सबऑर्डिनेट्स आर नॉट लिसनिंग टू यू दे आर दे आर दे आर अपोजिंग यू सो हाऊ यू कॅन आता बऱ्याच वेळेला काय असतं की ते तुम्हाला दर्शवतात आणि ते विचारतात तर त्यावेळेला आपल्या समयसूचकतेनुसार आपण नक्की कॉन्फिडेंटली उत्तर द्यावं आणि वेळ जी आहे ती जिंकून न्यावी काढून न्यावी नाही जिंकून न्यावी तर विद्यार्थी मित्रांनो आपले फार फार धन्यवाद आपण या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ बघत आहात आणि इंटरव्ह्यू कसा द्यावा आणि त्यामध्ये काय करावं आणि काय करू नये हे आपण शिकलात तर आपले फार फार धन्यवाद आपण आमच्या चॅनलला नक्की सबस्क्र करा आणि सबस्क्राईब करून आम्हाला या ज्ञान यज्ञामध्ये पुढे नेण्यासाठी सहकार्य करा थँक्यू व्हेरी मच